गेल्या काही काळापासून या ठिकाणी तणाव हा निर्माण झालेला होता, तीच परिस्थिती सध्या सुद्धा कायम आहे आणि आता आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी सुद्धा या आंदोलकांच्या मार्फत सुरू आहे. प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्याला अधिकची माहिती देतात. अक्षय, आपण पाहतोय पोलिसांचा फौज फाटा तैनात असताना सुद्धा तणावाची स्थिती आहे, नेमकं काय घडतंय? आपण जर पाहिलं तर खरं तर ओढेगोद्री फाटा जो आहे अंतरावली सर्वीकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून मधून मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक जे ते आमने सामने येताना दिसत आहे, घोषणाबाजी होताना दिसत आहे. हा रस्ता जो आहे तो अंतरावली सराठीकडे जाणारा रस्ता आहे आणि मराठा आंदोलक जे आहे ते याच रस्त्यानं अंतरावली सराठीकडे जाण्यासाठी आग्रह धरत आहे आणि कुठेतरी त्यामुळेच ओबीसी आणि मराठा आंदोलक जे ते आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना देखील वेळोवेळी अजून मधून मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय, पोलीस कशा पद्धतीनं सध्या समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काय त्यांचं आवाहन आहे या आंदोलकांना? पोलिसांकडून खरं तर सकाळपासून मराठा आणि ओबीसी आंदोलकांना आवाहन करण्यात येत आहे की याच रस्त्याने जाण्याचे हट्ट धरू नका. त्यामुळं आणि पोलिसांकडनं वेळोवेळी आवाहन करण्यात येते शांततेत या रस्त्यावरून जा, मात्र पोलिसांकडनं देखील आवाहन करून देखील आंदोलक जे ते ऐकायला तयार नाही आणि या ठिकाणी घोषणाबाजी जोरदार होताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चित निश्चित, धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीबद्दल.